हेडगेवाडी तालुका शिराळे येथील बांधकाम कामगार साहित्य वाटप कार्यक्रमात कामगारांनी निर्व्यसनी राहून सुरक्षित काम करणे व सरकारी योजनांचा लाभ घेऊन कौटुंबिक हित जोपासावे असे मत माजी मंत्री शिवाजी नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी नाईक म्हणाले, बांधकाम कामगारांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांनी व्यसनमुक्त राहून आपल्या कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे. ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी काळजी घेऊन काम केले पाहिजे. सुरक्षित राहून काम करणे त्यांच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्यांनी कौटुंबिक हित जोपासावे. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, ज्येष्ठ नेते बाजीराव शेडगे, युवा नेते मनोज चिंचोलकर, विकास शिरसट, कुमार कडोले, विजय कुंभवडे, दत्तात्रय लोहार, सचिन बोनी, सचिन गुरव, किरण पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.